हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हा सुंदर छोटासा बेअर बनवणार आहे अस्वल आपलं किंवा भालू आणि मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला हा बघूनच इतका क्यूट आहे की लगेच बनवावाच वाटतो तुम्हाला जर किचन म्हणून वापरायचं असेल तर तुम्ही याला छोटंसं एक लूप करू शकता दहा बारा चेनचं आणि किल्ली अडकवण्यासाठी त्याला छान किचन म्हणूनही आपण त्याचा उपयोग करू शकतो एखाद्या लहान मुलाला बर्थडेला गिफ्ट द्यायचं असेल त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता किंवा अगदी साध्या घरात होम डेकोर म्हणूनसुद्धा बनवलं तरी खूप सुंदर दिसतं अगदी सोपं आहे बनवायला आणि खूपच गोड आहे हा अगदी क्यूट आहे असा आणि आतापर्यंत आपण बरेच असे ॲमिग्रुमिक पॅ पॅटन्स केले आहेत जसं मिलाँग आणि प्यू पियू केलं आहे नंतर स्नोमॅन केलेला आहे किटी केलेली आहे त्याच लाईनीत आपण आता हा छोटासा बेअर केला आहे आणि मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला मला खात्री आहे आपण याचं पटकन पॅटर्न पाहू त्याच्या आधी मी याची उंची सांगते किती आहे तर जवळपास अडीच पावणे तीन इंच हे येस अडीच इंच थोडंसं वर आहे आणि वजन आहे याचं पंधरा ग्रॅम खूप छान असं छोटंसं गिफ्ट लहान मुलाला बर्थडेला तुम्ही नक्की देऊ शकता चला आपण पटकन याचा पॅटर्न पाहू पण आवडला असेल तर आधीच थम दाबून लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर आपण पटकन याचं पॅटर्न बघू आणि तुम्ही करायला घ्या लहानसं बेअर किचन किंवा बेअर ते बेअरसाठी आपण हे दोन रंग घेतले आणि सुई घेतो आहे आपण वन पॉईंट सेवन फाईव्ह एम एमची सुरुवात करू आपण या रंगाने आणि मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल क्रोशे करायचे म्हणून आपण एक हातावर अडी घेतली बोटां बोटांवर आणि एक चेन केली आणि मग त्यात सहा सिंगल क्रोशे करू टाका काढला एका चेन वन अँड सिंगल क्रोशे सिक्स इन मॅजिक लूप वन टू थ्री सुयात घाला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढा दोनाचा एक करा चार सहा सिंगल क्रोशे झाल्यावर ओढून आपण लूप बंद करणार आहे आणि पहिल्या टाक्याशी स्टिचने जोडून राऊंड बंद करू पहिल्या टाक्याशी स्टिचने जोडून घ्या सहा टाक्या हा राऊंड झाल्यावर आपला तर दुसऱ्या राऊंडसाठी परत एक चेन करून सुरुवात करू आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे चेन वन अँड सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच प्लेस मार्कर इन द फर्स्ट स्टीच पहिली स्टीच जी आहे म्हणजे पहिला सिंगल क्रोश आहे तिथे आपण मार्कर लावून घेऊ प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करा म्हणजे असे बारा टाके होतील प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करून बारा सिंगल क्रोशे झाले आपले पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडा परत आणि दुसरा राऊंड कम्प्लीट झाला आता तिसऱ्या राऊंडसाठी आपण काय करणार आहे की एक चेन करा पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस सिक्स टाइम्स म्हणजे एकूण टाके किती होतील आपले अठरा तर ती सहा वेळा कर आहे एका टाक्यात एक टाके सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन एका टाक्यात एक आणि पुढच्या टाक्यात दोन असा राऊंड केला आपण शेवटी मार्कर काढून स्लीप स्टिचने जोडून द्या अठरा टाक्यात हे आता परत एक चेन आता पुढचं राऊंड काय करू की दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस सिक्स टाईम्स असं जर सहा वेळा केलं तर सहा चोक चोवीस टाके होतील आपले दोन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन चोवीस टाके झाल्यात आपले पुन्हा आपण मार्कर काढून स्लिप स्टिचने जोडून घेऊ आणि मग पुढचा राऊंड पाचवा राऊंड करायला आपण परत काय करू आता तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन एक चेननी सुरुवात करा सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू थ्री प्लेस मार्कर इन द फर्स्ट इच अँड सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट असं सहा वेळा करा तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुढच्यात दोन असे सहा पंच तीस टाके होतील आपले तीस टाके झाल्या आता हे आता पुढचा राऊंड आपण काय करणार आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे फक्त सहावा राऊंड चेन वन अँड सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच प्लेस मार्कर इन द फर्स्ट स्टीच आणि हाच राऊंड आपल्याला सहा वेळा रिपीट करायचा आहे म्हणजे राऊंड नंबर सिक्स टू राऊंड नंबर इलेवन सहा सात आठ नऊ दहा अकरा हे सहा राऊंड असेच करायचे आहेत आपल्याला की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे बंद करायचं स्लीपस्टिचने परत एक चेन करून पुन्हा सुरू करायचं एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे सहा राऊंड झाले आहेत आपले आता पुढच्या राऊंडला आपल्याला टाके कमी करायचे आहेत तर एक चेन केली मी पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक दोनाचा एक असं दोनदा टू एस सी टॉक दोन्ही टाक्यातून सुई घालून टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला परत पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे म्हणजे दोन टाके आपण इथे एक टाका कमी केला परत पुढच्या याच्यात दोन टाक्याचा एक करायचा आहे म्हणजे टू एस सी टॉक पुढच्या टाक्यातून दोरा घालून सुई सुई घालून दोऱ्या घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला सिंगल क्रोशे वन इन वन स्टिच टू एस सी टॉक टू एस सी टॉक टू टाइम्स परत एक तेच एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि दोन टू एस सी टॉक दोनदा पहा दोन टाक्यातून सुई घालून टाके काढले दोनाचं एक केला एकदा तसंच आणखीन एकदा करायचं दोन्ही टाक्यातून सुई घालून टाके काढले आणि दोनाचं एक केला म्हणजे आपल्या आतापर्यंत चार टाके कमी झाले आहेत तर असं सहा वेळा करायचं आहे म्हणजे बारा टाके कमी होतील आणि तीस म्हणजे बारा कमी झाले की अठराच टाके उरतील आपल्याला काय करतो आहे आपण एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक दोनाचा एक दोनदा टू एस सी टॉक वन्स अँड टू एस सी टॉक अगेन दोनदा दोनाचा एक करायचा अगेन सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच एस सी वन एका टाक्यात एक मुकाखांब आणि मग दोनाचा एक दोनाचा एक असं दोनदा एकदा केलं दोनाचा एक, दोना एक तसंच दुसऱ्यांदा तर अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड करायचा आणि टा टाके होतील नंतर अठरा जसं मी तुम्हाला खूपदा हेही सांगितलं आहे की टू एस सी टॉक जसं मी आत्तापर्यंत केला तसंही करता येतो किंवा असंही करता येतो फक्त या व्हीपैकी समोरच्या भागात घालायचा टाक्याच्या सुई बघा दोन्हीच्या समोरच्या भागात घातली दोऱ्याचा बेडा घेऊन टाका काढायचा आणि मग दोनाचा एक असंच पुन्हा दोनाचा एक पावीच्या व्हीच्या समोरच्या भागात घातलं लूप पुढच्याही टाक्याच्या समोरच्या भागात घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला दोनाचा एक तर कोणत्याही एका पद्धतीने करा तीच पद्धत लावा मग आपला हा राऊंड पूर्ण झाला आहे टाके झाले आहेत आपले अठरा मोजून घ्यायचं प्रत्येक वेळेस आता मी याला स्लीप स्टिशनी बंद करते आहे हा झाला आपला बारावा राऊंड आता पुढचा राऊंड तेरावा आपल्याला कसा करायचा आहे तर बॅकलूकमध्ये प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचे बॅकलूकमध्ये मग बॅकलुकमध्ये म्हणजे आपला हा जो व्ही आहे हा, है। हा भागा असा व्ही आहे तर या व्हीच्या मागच्या भागात बघा आता पुढचा टाका हा आहे तर इथे हा समोरचा भाग आहे हा मागचा भाग आहे तर असं मागच्या भागामध्ये एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन बॅकलूक ऑफ इच स्टीच दोन झाले तर मार्कर लावून घ्या पहिल्या टाक्यात पुन्हा एकदा बघा हा जो व्ही आहे इथे व्ही सारखा टाका तर हा समोरचा भाग आहे त्याच्यान हा मागचा तर मागच्या भागामध्ये सिंगल क्रोशे करायचा सिंगल क्रोशे वन इन बॅक लूप ऑफ इच स्टीच तर असं केलं की आपले टाके किती राहतील हा राऊंड झाल्यावर तेरावा राऊंड झाल्यावर टाके राहतील अठरा आणि त्यामुळे काय होईल की असे फ्रंट लूपची ही एक लाईन जी दिसते इथे तर ही, ही थ्रूआउट लाईन अशी पूर्ण येईल राऊंडला मस्त प्रत्येक टाक्याच्या बॅकलुकमध्ये एक एक स्टिच करून आपण सिंगल एक एक सिंगल क्रोशे केला आहे टाके झाले आहेत आपले अठरा मार्कर काढते मी आणि परत पहिल्याही टाक्याच्या बॅकलुकमध्येच <coughs> बंद करून आता आपण हा टाका मोठा करा आणि यात थोडं फायबर भरून घेऊ आणि मग पुढं चौदावा राऊंड करू बघा आपण फायबर भरून घेतला याच्या आतमध्ये आणि आपले टाके आहेत हे आता अठरा आता या चौदाव्या राऊंडमध्ये आपल्या टाके पुन्हा वाढवायचे आहेत आणि अठराचे चोवीस करायचे आहेत तर त्यासाठी आपण काय करू की दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे म्हणजे असे सहा गट होतील आणि आपले सहा टाके वाढतील आणि टाके चोवीस होतील फक्त हा राऊंड आपण करताना पूर्ण टाक्यात न करता फक्त फ्रंट लुकमध्ये करणार आहे मग आजचा बॅकलुकमध्ये केला हा फ्रंट लुकमध्ये तर एक चेन करा फ्रंट लुकमध्ये फक्त पहा पुन्हा व्ही आहे त्यातला समोरचा भाग घेतला फक्त दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन द सेम स्टिच दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे असा हा राऊंड करणार आहे सहा वेळा हे करा म्हणजे आपले टाके होणार आहेत चोवीस सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस ओनली फ्रंट लूप जरी मी स्टिच म्हणत असले तरी इथे फक्त आपण फ्रंट लुकमध्ये करत आहे हा सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन दोन टाक्यात एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे फक्त टाक्याचा समोरचा भाग घ्यायचा आणि यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सेकंड सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच दोनदा केला आहे असं चारदा करा म्हणजे चोवीस टाके होतील आपले आता जर तुम्ही टाके मोजले तर हे चोवीस टाके झाले आहेत पहा आणि असं बरोबर थोडी गॅप आली मध्ये फ्रंट लूपमध्ये केल्यामुळे आता आपण पुन्हा मार्कर काढू पहिल्या टाक्याशी जोडून देऊ चोवीस टाक्यात हे पहिल्या टाक्यातसुद्धा फ्रंट लूपशी जोडून घेऊ आपण आता आपल्याला तीन राऊंड पंधरा सोळा सतरा अठरा तीन नाही चार राऊंड करायचे आहेत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश आता टाक्यात बरं एका फ्रंट लूप नाही बॅक लूप नाही पूर्ण टाक्यात एक दोन चोवीस टाके आहेत तर चोवीस सिंगल क्रोशे येणार आहे किंवा चोवीस टाके होणार आहेत आपले प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे चार राऊंड करा चार ओळी झाल्या आहेत माझ्या एक प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून आता यात पुन्हा आपण थोडासा फायबर भरून घेऊ आणि मग टाके कमी करून चोवीसचे अठरा बारा असे सहा सहा कमी करायचे तर मी फायबर भरून घेते मग पुढचा राऊंड पाहू आता हा राऊंड आपण बॅकलुकमध्ये करणार म्हणजे त्याचा बेस चांगला येईल खाली तर एक चेन करा दोन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे बॅकलुकमध्ये पहा बॅक टाक्याच्या मागच्या बाजूच्या भागात दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला समोरचा भाग तसाच ठेवतोय आपण आणि मग दोनाचा एक मग परत एका टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला पुढच्या टाक्यात सुई घातली दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला तर असे आपण सिंगल क्रोशे करत गेलो आणि दोनाचा एक करत दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक पुन्हा एकदा पहा सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन लूप आणि मग दोनाचा एक टू एस सी टॉप दोन टाक्यांमधून सुई घालून एक एक टाका काढला दोऱ्याचा वेळा घेऊन आणि मग दोऱ्याचा वेळा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला असं दोनदा केलं आहे आता असं सहादा केलं की के सहा टाके कमी होतील आणि टाके होतील आपले अठरा दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि दोनाचा एक हा शेवटचा दोनाचा एक केला मी सहा टाके कमी झाले त्या दा टाक्यात आपले अठरा तर या पहिल्या टाक्याशी आपण परत स्लिप स्टीचनी बंद करून घेऊ आता आपल्याला आणखीन सहा टाके कमी करायचे आहेत तर आपण असं करू की एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक आता मात्र टाक्यात करणार आपण तर एक चेन केली मी पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक एक दुसऱ्याही टाक्यातून टाका काढला आणि दोनाचा एक केला दोन टाके झाले आपले करू तर मार्कर लावून घेऊ आपण परत एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोनाचा एक सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच टू एस सी टॉप सिंगल क्रोशे वन अँड देन टू एस सी टॉप दोन्ही टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढायचा आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढायचा असा हा राऊंड झाला की आपले टाके असतील फक्त बारा आता आपण हे टॅपॅसिनील काढून बंद करून घेऊ आणि दोरा इथे कापूनसुद्धा घेऊ पुढचे जे बारा टाके बंद करायचे आहेत थोडं मध्ये फायबर भरून घ्या आणि मग बारा टाके जे बंद करायचे आहेत ते टॅपॅसिनीलनी करून घेऊ आपण दोरा कापतो इथे थोडा शिल्लक ठेवा टोक असं आणि दोरा कापून घेतला आपण इथे हवं तर इथे थोडा अजून फायबर भरा आणि मग आपण ह्याला बंद करू इथून थोडं फायबर भरून घेतलं मी यात आता फक्त आपण टॅपॅसिटी निडलमध्ये ओलं आहे आणि आता हे सगळे टाके आपण बंद करणार आहे असे टॅपॅसिट निडल घालून ओढून घ्या ती सुई दोरा म्हणजे आपले सगळे टाके जवळजवळ येतील आपण हे शिवून पूर्ण बंद केलं आहे आता आपण यातून काढून घेऊ ही सुई दोरा हाईड करण्यासाठी आठ टाकला आपण हे पासं व्यवस्थित बंद करून घ्या आणि दोरा हाईड करून टाका दोरा कापून घेऊ आपण इथे तर हा आपला डोक्याचा भाग तयार पाय करण्यासाठी आपण आता मॅजिक लूपमध्ये ह्या डार्क रंग घेतला आपण आता पायासाठी आणि सिंगल क्रशे मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल क्रोशे करू तर चेन वन सिंगल क्रोशे सिक्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स क्लोज करून घ्या आणि स्लीप जोडून जोडूनही घ्या आता एक चेन करून दुसरा राउंड म्हणजे प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करू आपण सिंगल क्रोशे टू इन ईच स्टीच म्हणजे बारा टाके होतील आपले दोन झाले तर पहिले मार्कर लावून घेऊ पहिल्या टाक्याला हे आपण बंद करून घेऊ इथे पहिल्या टाक्याशी जोडून आणि परत आपण हा दोराही कापून घेऊ पुढचे तीन राऊंड आपल्याला असे करायचे आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रश आहे आणि तेही आपल्याला फिक्क्या कलरनी करायचे आहे तर हा दोरा कापून बंद करते मी फिक्क्या रंगाचा दोरा लावून घेऊ आपण इथे आणि प्रत्येक टाक्यात एक एक दोन सॉरी एक एक सिंगल क्रोशे आहे असे तीन राऊंड करायचे आहे एक चेन केली पहिला सिंगल क्रोशे याच टाक्यात बारा टाक्या आहेत तर ता बाराच राहतील आपले प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे तीन राऊंड करून घ्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे एक राऊंड झाला की असं दुसरं आपलं हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं मग आणि मग परत एक चेन करून एक एक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे दोन आणखी राऊंड करा तीन राऊंड झाले माझे हे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आता असं फोल्ड करा आणि हे दोन्ही आपण एक एक सिंगल क्रोशेनी शिवून घेणार आहे म्हणजे इकडचा एक टाका घ्यायचा इकडचा एक टाका आणि सिंगल क्रोशे करून शिवून घ्यायचा परत पुढच्या टाक्यात घाला दोन्ही बारा टाके होते म्हणजे असे सहा टाके येतील आपल्या सिंगल क्रोशेनी असं आपण सिंगल क्रोशेने शिवून घेतलं याला वर तर हा एक पाय तयार झाला असा दुसरा पाय करून घेऊ आपण आता दोन करा असे पीसेस आणि आता हात कसे करायचे ते बघा तर हातासाठी परत आपण पिवळ्या रंगाने सुरुवात करू आणि सहा सिंगल क्रोशे मॅजिक लूपमध्ये करू मॅजिक लूप केलं चेन वन सिंगल क्रोशे सिक्स चेन वन आणि सिक्स सिंगल क्रोशे सहा सिंगल क्रोशे एक दोन तर हे सहा सिंगल क्रोशे झाले बंद केला पण स्लिप स्टिचनी एक चेन करा परत आता पुन्हा फक्त प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे आपल्याला तीन राऊंड करायचे सहाच टाके आहेत आपल्या सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच दोन झाले मार्कर लावून घ्या म्हणजे मोजायला बरोबर पर सहा सिंगल क्रोशे झाले आपले पहिले दुसऱ्या राऊंडमध्ये मार्कर काढलं पहिल्या चे स्टिचशी स्लिप स्टिचने जोडलं दुसरा राऊंड झाला असाच तिसरा आणि चौथा दोन राऊंड करा अजून एक चेन करायची आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे चेन वन सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच असे सहा टाके येतील आणि दोन राऊंड करायचे अजून एक केला आपण सहा सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून असे आपण तीन राऊंड केले आता जसं ते पायाचं बंद केलं होतं सिंगल क्रोशेने तसंच हेही बंद करू तर सहा टाके आहेत म्हणजे इकडचा एक आणि इकडचा एक घेऊन जर क्लोज केलं तर तीन सिंगल क्रोश येतील वन एक टाका हा या साईडचा आणि एक टाका या साईडचा घ्यायचा सा। दोन आणि हा तिसरा थोडा दोरा ठेवा आणि बाकीचा आपण कापून घेऊ शिवण्यासाठी थोडा रव देऊ आता असाच आणखीन एक हात करून घेऊ आपण शे दोन पाय आणि दोन हात झाले आहेत आता आपल्याला दोन कान करायचे आहेत आणि मग शेवटी तोंडाचा भात करायचा तर कान करायचं कसे पाहू पर आपण परत आपण डार्क कलरने सुरुवात करणार मॅजिक लूपमध्ये चार सिंगल क्रोशे करून एक चेन केली आणि चार सिंगल क्रश वन टू थ्री फोर दोरा ओढून बंद करा मॅजिक लूप थोडासा अर्ध अर्ध गोलासारखा आकार राहिला तर तसाच राहू द्या आणि हा दोरा आपण गाठ मारून कापून घेऊ पुढचा राऊंड आपण पिवळ्या दोऱ्याने करू आता यात आपण टाके वाढवून ते या पहिल्या टाक्यात आपण पिवळा दोरा जोडून घेतला आणि आता दोन टाके वाढवणार आहे आपले याचे तर चारचे सहा करू आपण पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करू एक चेन केली आणि त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे केला पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन सेम स्टिच पुढच्या टाक्यात पुन्हा दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन सेम स्टिच अँड सिंगल क्रोशे वन इन लास्ट स्टीच शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे तर असं आपला हे अर्ध कान तयार झाला तर असं आणखीन एक करा हे दोन कान आपले तयार झाले असे अर्धचंद्राकृती आहे अर्ध असे दोन्ही तर हे दोन आपण योग्य जागी शिवू मग आता तोंडाचा भाग करण्यासाठी बेअरचं तोंड असं थोडं समोर असतं पहा तर त्यासाठी आपल्याला मॅजिक लूपमध्ये सहा सिंगल क्रोश करू आपण एक चेन केली सिंगल क्रोशे सिक्स इन मॅजिक लूप तोंडाचा भाग करत आहे आपण आता हा दोरावढून मॅजिक लूप बंद करून घ्या पहिल्या टाक्यात स्टिच करून राऊंडही क्लोज करू आपण पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच आता दोन टाके आपल्याला वाढवायचे फक्त तर आपण दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू आणि पुढच्यात दोन सिंगल क्रोशे करू पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे दुसऱ्याही टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट असं दोनदा करा सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन अँड सिंगल क्रोशे टू म्हणजे टाके झाले आपल्या आता आठ पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचनी जोडून घ्या आठ टाक्या आता हे आता तिसरा राऊंड आपण करणार आहे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे तर एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच वन थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ टाके होते आपले तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल कृषी केला आपण गाठ मारून बंद करून घ्याय म्हणजे हे आपलं तोंड तयार झालं आता हे सगळे भाग शिवायचे कसे ते पहा हे दोन पाय जे आपण केलेले आहेत तर ते असे आपल्याला या खालच्या भागात असे लाल भाग समोर येतील असं छान शिवायचे आहेत आपल्याला पहा असे म्हणजे मांडी घातल्यासारखं दिसेल असं त्यानंतर आपल्याला हात शिवायचे आहेत हे दोन हात केलेले आहेत आपण तर ते इथे शिवायचे आहेत असे समोरच्या भागात ठेवले तरीच छान दिसतील असे समोर हा आणि हा दोन्ही बाजूनी टॅपॅसिटी नीडलनी फक्त शिवून घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर हे कान जे आहेत ते असे वर लावायचे आहेत अर्धे अर्धे दोन्ही दोन बाजूंनी अर्ध गोल आहेत ते असे बरोबर कान लावून घेऊ आपण आणि मग आपल्याला फक्त हे तोंड जे आहे ते असं मध्यभागी समोर लावायचं आहे आणि मग थोडी एम्ब्रॉयडरी करायची आहे तर एवढं सगळं मी आधी शिवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि टॅपॅसिटी निडलनी शिवणार आहे आपण साधं टॅपॅसिटी निडलमध्ये दोरा होवा बघा परत एकदा दाखवते मी तुम्हाला पाय जे आहेत ते असे शिवून घ्या हे असे बॅक साईडनी असे आले पाहिजे असे शिवून घ्या हे पाय एक मिनिट दो के है या ही शुन गया, चान हाथ हे दोरे इतके मध्ये येतात आहे की त्यामुळे दिसत नाही आणि ठा या टाईपचे हे दोन्ही पाय असे इथे शिवून घ्या म्हणजे समोरून छान असे दिसतील मांडी घातल्यासारखे नंतर हात जे आहेत ते असे, असे समोर आल्यासारखे समोर हात केल्यासारखे असे हात शिवून घेऊ आपण दोन्ही बाजूनी आणि तोंड जे आहे ते समोरून मध्यभागी असं आणि कान आहेत ते वरती आपल्याला दोन लाल भाग खाली येईल असं आपल्याला दोन्ही कान शिवून घ्यायचे हा पा हा जसा एक दाखवते आहे मी असाच इथे दुसरा शिवून घ्यायचा आहे तर हे सगळं शिवून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते थोडीशी नंतर आपल्याला एम्ब्रॉयडरी करावं लागेल की झालं आपलं आपल्या हा बेअर तयार झाला आहे पहा मी जसं तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळं लावलेलं आहे हात पाय आणि कान वगैरे आणि छोटसं इथे तोंड असं लावून दोन मणी डोळ्याच्या जागी लावली आणि थोडंशी एम्ब्रॉयड्री केली आहे पहा अगदी थोडीशी ही नाकावर आणि इथे मध्ये उलटा टी केला आहे बस तर मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला हा किती गोड दिसताना आणि तुम्ही जरी याला वर असे चेनचं लूप केलं तर तुम्ही किचन म्हणूनसुद्धा वापरू शकता एखाद्या लहान मुलाला गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता वाढदिवसाला असं हे सुंदर किंवा साधं होम डेकोर म्हणून जरी ठेवलं तुम्ही तरी छान दिसेल मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर ला। ला करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you.